नमस्कार हसवाईच्या या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पहिला भाग अपलोड केला आणि मला काहींच्या प्रतिक्रिया आल्या काही म्हणाले आम्हाला नाही आवडला काही म्हणाले आवडला जे नाही आवडला असं म्हणाले याचं कारण असं होतं की जो विनोद मी शेवटी सांगितला तो त्यांनी कुठेतरी माझ्या कार्यक्रमात आधी ऐकला होता त्यामुळे तोच विनोद परत ऐकताना बहुधा त्यांना आला असावा पण मी असं गृहित धरून चालणार नाही की मी सांगितलेला विनोद हा कोणी ऐकलेला असेल नसेल मी त्यातला आनंद घेतो आणि मी पुन्हा पुन्हा तोच आनंद घेतो आणि माझ्या कार्यक्रमात का हेही सांगतो मी की तुम्हाला त्याच विनोदावर जर परत हसायचं नसेल तर तुम्हाला त्याच दुःखावरती परत रडण्याचा पण अधिकार नाही त्यामुळे हसवाईच्या या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो लग्नाला छत्तीस वर्षं झाली पण आजही माझी एखादी कृती चुकली तर माझी बायको मला लगेच सांगते की हे काही मला मान्य नाही उद्यापासून हे बंद करा पुन्हा ती चूक करू नका अशी बायको मला सुनावते छत्तीस वर्ष लग्नाचा अनुभव असलेला सिनियर नवरा आहे पण माझ्या हे लक्षात राहत नाही की ती पण तेवढ्याच वर्षाची सिनियर बायको आहे त्यामुळे ती मला सल्ला देते आणि मी तिच्या मनाप्रमाणे वागतो कारण तिच्या सांगण्यामध्ये तथ्य असतं स्त्रिया ज्या पद्धतीने विचार करतात त्या जास्त ॲनालिटिकल विचार करू शकतात त्यामुळे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीच्या आचरणामधला जो गोंधळ आहे तो गोंधळ दूर करण्याचं काम आणि ताकद ही स्त्रियांच्याकडे असते आणि म्हणून असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते रवींद्रनाथ टागोरांची सुंदर कविता आहे पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली आणि स्त्री मात्र मुळं होऊन जमिनीखाली दडलेली तर झाडाच्या ह्या फांद्या पुरुषाच्या आहेत त्या फांद्या अशा पद्धतीनं विस्तारित होण्यासाठी झाडाचं जे मूळ आहे तिथे पत्नी आहे आणि त्यामुळे पत्नीच्या सूचना जरूर मान्य कराव्यात पण मला नेहमी प्रश्न पडतो मी आता ऐकतो माझ्या बायकोचं सा। ती सांगते त्याप्रमाणे विचार करतो ॲनालिसिस करतो ती सांगते त्यात काय तथ्य आहे याचा विचार करतो आणि माझी कृती बदलतो मग माझी बायको जे काम करते ते आमच्या राजकीय नेत्यांच्या बायका करतात की नाही असा मला नेहमी प्रश्न पडतो ज्या पद्धतीनं आजचं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये कोणी आश्लाघ्य शिव्या देतो आहे कोणी भाषणामध्ये बेभानून बोलतो आहे कोणी विश्वासघात करतो आहे कोणी तत्वनिष्ठता सोडून देतो आहे हे सगळे जे पुरुष राजकारणामध्ये करत आहेत त्यांच्या अगदी निकटच्या जगण्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पत्नी त्यांना सांगत नाहीत का असा मला प्रश्न पडतो भाबडा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की त्यांनी सांगायला हवं की असं परत करू नका परत ही चूक करू नका असा विश्वासघात करू नका असं खोटं बोलू नका वगैरे वगैरे माहिती नाही ते त्यांचं ऐकतात की नाही ऐकत राज कारण राजकारणामधल्या ज्या पत्नी असतात त्या गांधारीसारख्या तर नसतील ना असा प्रश्न पडतो कारण धृतराष्ट्र चुकीचा वागत होता हे गांधारीला माहिती होतं तरीसुद्धा गांधारीने काय केलं आपल्या डोळ्यावरनं पट्टी लावून घेतली आता डोळ्यावरून बांधलेली पट्टी कानांवरनं पण जाते त्यामुळे दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही त्याला इंग्लिशमध्ये दे सिलेक्टिव्ह डेफनेस म्हणतात म्हणजे हवं तेवढंच ऐकता येतं असो त्यांचा कारभार त्यांच्याजवळ त्यांचा संसार त्यांच्याजवळ पण माझ्या मनातला प्रश्न मी तुमच्यासमोर मांडला की आत्ताचं सगळं का सत्तेचाळीस सालापासूनचं सा राजकारण बघता बघता हा प्रश्न वारंवार येत राहिला की ह्या राजकीय नेत्यांच्या पत्नी त्यांना खाजगीमध्ये सांगत नाहीत का की तुम्ही चुकताय म्हणून माधवराव पेशव्यांच्या बाबतीमध्ये किती सुंदर कल्पना आहे बघा माधवराव पेशव्यांच्या दरबारामध्ये जवाहिरे आला जवाहिऱ्यांनी त्यांना दागिने दाखवले माधवराव पेशवा म्हणाले दागिने आम्ही का घालतो जे घालतात त्यांच्याकडे जा मग तो जबा ये रमाबाईंकडे गेला रमाबाईंकडे गेला त्यांच्या पत्नीकडे गेला माधवराव पेशव्यांच्या पत्नीने विचारलं की तुम्ही इकडे जाऊन नाही का आलात कोणाकडे माधवराव पेशव्यांकडे तो म्हणाला आलो जाऊन पण ते म्हणाले दागिने आम्ही घालतो जे घालतात त्यांच्याकडे जा म्हणून तुमच्याकडे आलो त्याच्यावरती ह्यांनी उत्तर दिलं पेशव्यांच्या पत्नीने की आत्ता आम्हाला दागिने नको आहेत जेव्हा हवे असतील तेव्हा आम्ही बोलावून घेऊ रात्री जेव्हा अंतपुरामध्ये माधवराव पेशवे आले त्या पेशव्यांनी विचारलं की काय ग किती घेतले दागिने म्हणून तेव्हा त्या म्हणाल्या आत्ता भुवनच्या लढाईमुळे खजिना रिता झालेला आहे तेव्हा आत्ता दागिने घ्यायचे नाही आहेत त्याच्यावरती माधवराव पेशव्यांनी आश्चर्य विचारलं सदरेवरची बाब तुम्हाला कशी कळली तेव्हा ह्या पत्नीने उत्तर दिलं हे नातं आहे पती पत्नी म्हणाले पत्नी म्हणाली की काय आहे दागिने घ्यायचे असते ना तर आम्हाला तुमच्या दरबारात बोलावून घेतलं असतं तुम्ही जेव्हाही आमच्याकडे पाठवलात ना तेव्हाच शंका आली की दागिने घ्यायचे नाहीत शो तो अशा पद्धतीनं जर राजकारणातल्या व्यक्तीमध्ये नातं असेल तर कदाचित माझी अशी माफ अपेक्षा आहे की इतकं धडधडीत अश्लाघ्य अर्वाच्य शिवाय देणारी भाषा विश्वासघात या सगळ्या गोष्टी राजकारणात पुरुष करत असताना त्यांच्या अगदी जवळच्या धर्मपत्नी म्हणून म्हटल्या जाणाऱ्या स्त्रियांकडनं याबाबत बोललं जातं की नाही असो तुम्ही म्हणाल तुम्हाला काय करायचं आहे हे अगदी खरं आहे तर माझ्या मनात आपलं भाबडा प्रश्न आला तो फक्त तुमच्यासमोर मांडला बाकी आपलं हसवाई टायटल आहे त्या हसवाईचं शेवट करताना आपल्याला हसवणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे पुन्हा पतीपत्नीमधलाच एक विनोद सांगतो आणि आजचा भाग संपवतो दोन मित्र आपापसात बोलत होते एक मित्र म्हणाला बायकोवर भांडण झालं मग दुसरं म्हणाला काय केलंच म्हणाला मी घाबरतो काय मी शंभर वाक्य ऐकवली दुसरा मित्र आश्चर्याने ऐकतच बसला म्हणा काय सांगतेच काय म्हणाला ती पन्नास वाक्य बोलली मी पाचशे वाक्य ऐकवली दुसऱ्या मित्राच्या चेहऱ्यावरती अत्यंत आश्चर्य होतं ही काय हिंमत आहे आपल्या मित्राची बायकोसमोर बोलायची आणखी पुढे काय झालं असं विचारलं तर तो मित्र म्हणाला अरे पुढे काय म्हणा बायकोनी गुडघे टेकले माझ्यासमोर असं म्हटल्याबरोबर मित्र त्याच्या पायाच पडला म्हणाला ग्रेटच आहेस बायकोनी तुझ्यासमोर गुडघे टेकले हो आणि काय म्हणाली म्हणाली दिवाणाखाली काय लपलायत बाहेर या शो विचार करा आपण काय पद्धतीनं आपल्या घरामध्ये संसार करत असतो पुन्हा भेटू हसवाईच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार